केलं आणि पूर्ण ते किसल्यामुळे बीट किसल्यामुळे सगळं लाल लाल झालं. मी मणी मग केलं एका डब्यात बसतच नव्हतं आणि बटाटा जरा कमी वाटतंय मला, बटाटा जास्त घ्यायचे तर अजून एक बटाटा मी घेते आणि नाही चिरायचं नाही. बटर नाही मटर तर ही सगळं राड आहे त्यात भरून त्या ताटात आणि भरून फक्त टमाटे अजून दोन पाहिजे होते असं वाटतंय. अजून किती गाजर ती सगळं तर बघा. आता हे कुकर मधलं मी शिजून झालंय, मी कुकर बंद केलाय थंड व्हायला ठेवलाय आणि खालचं पण सगळं फरशी पण छान आवरून घेतली मी आणि इथं मी कांदा भाजाय टाकलाय कारण कांदा लवकर भाजत नाही म्हणून छान आता भाजत आलाय. म्हणजे एवढं सगळं खालचं फरशी आवरूस तर कांदा भाजून झाला नाही तर मग कांदा भाजायला लय वेळ लागतो आणि ही बी आता थंड होईल. ही अण्णा गेले तर दाजींकडे पाहुण्यांकडे बसायला मग मी ते म्हणे लगेच येतो, ते बोर झाले होते घरात बसून तर ते तिकडे गेले. तोपर्यंत मी आज आवरून घेते. तर मला एक दाखवायचं होतं की ह्या डब्याबद्दल एका ताईची सारखी कमेंट येते की ही ह्याच्याबद्दल माहिती सांग, पण मी हे युजच करत नाही किंवा मी हे वापरत नाही, मी नाही ही पेत अण्णा पितो आणि त्याच्यामुळे काय फायदा होतो कशासाठी पितो हे मला काय माहीत नाही. तरी पण बघू मी ह्याला त्याला विचारते म्हणजे काहीतरी तब्येतीसाठी कशासाठी पितो काय नाही तर हा वाला डबा ती. तर त्या ताईंची सारखी कमेंट येते कारण ही तर व्हिडिओमध्ये दिसलाय रॅकवर ठेवलेला त्यामुळं कमेंट येते. तर बघा आवरून घेते कांदा भाजत मी इकडं कणिक मळून घेते कारण आता चपात्या बनवाव्या लागणार आहेत आणि मग भाजी असं पावभाजी बनवायची असले पाव असतं तर मग नव्हतं जास्त काम, पण आता चपात्या बनवाव्या लागणार आहेत कारण ह्यांना तर अजिबात पाव आवडत नाही आणि खात नाही. तर बघू चला चपात्या मी कणिक मळून घेते आता. तर बघा हे छान आता थोडं गार पण होय नाही लय उशीर झालं म्हणून आता मी घेतलं हे काढून. तर आता माझ्याकडं ते म्हणजे पावभाजी करत ते मॅश करायचं असतं ना ते नाही माझ्याकडं तर मी काय करणार आहे लय गरम आहे. ही पाणी मी ओतून देणार नाही कारण हे शिजलेलं आहे बटाटे ही ह्याच्यातलं त्यामुळे हीच वापरणार आहे मी परत पाणी वाढवायला. तर आता मला ही घ्यायचंय सगळं बारीक करून किती छान शिजलंय जवळनं दाखव ना बघ. तर खूप छान असं शिजलंय सगळं. तर मी आता ही तांब्यानं असं वाटून घेणार आहे, माझ्याकडे तसलं मॅश करायचं नाही. तर बघू शकता इकडं कांदा आणि टमाटे तर खूप छान असं भाजून झालंय म्हणजे त्यातनं बघ तेल सुटलंय ती तर तयार झाली. आता मला फक्त हेच बारीक करायचंय आणि त्यात मसाला ही अजून टाकायचे राहिले ते मी कमी गॅसवर ठेवलंय. काय करू रो लय गरम काय संतर धरू की त्याला मग एक कापड आणखी काहीतरी जुगाड करून आता मी ही बारीक करून घेते. मला वाटतं मी काय करायला पाहिजे होत थोडं थोडं घ्याय पाहिजे होत मग झालं असत गार व्हायची लय वेळ वाट बघितली पण गारच होत नव्हतं. कांदा पाक भाजून झाला तरी गार होय नाही म्हणून मी घेतला करायला. कुठं बारीक करते तो लय बी नाही पण मिडियम असं चांगलं मॅश झालं पाहिजे म्हणजे असं आपल्याला एकदम हे बी नाही करायचं पूर्ण. तुमच्याकडे कशी पावभाजी करते ते नक्की कमेंट मध्ये सांगा. गाजर मी टाकलंय म्हणजे टाकतेत का आईस्क्रीम आहे काय? आईस्क्रीम नाही बटर आहे बटर ह्याला तीच तुम्हाला कशी म्हणत होता बटर म्हणजे काय तर हे असते ते आता आपण बाहेर जेवण हॉटेलमध्ये ही करतो ना त्यावेळेस ती वापरते ते असले जेवणा मी वापरते पावभाजीला तेवढं. मी कधी पनीरलाही नाही बटर वापरत साधं तेलच वापरते पण आता आणलंय पावभाजीला तेवढं वापरते. झालं बारीक छान होत थोडा हलव करते का लय छान ती भाजून झाले कांदा टोमॅटो आता फक्त मसालाच परतायचा ते छान बारीक झाले कारण हे गरम होत आणि त्यामुळे आणि चांगलं शिजलेलं होत तर असंच लागतं त्याला एवढं बी काय नाही बारीक लागत. तर ही तयार झाले मी आता पहिल्यांदा ह्याच्यात मसाला टाकून घेते कारण हे खूप छान पराठे तिकडच्या गॅसवर मला हाताशी. तर बघा मीठ टाकून झालं होतं आता मी पहिल्यांदा हळद टाकून घेते त्यानंतर ही पावभाजी मसाला आहे.
तर बघा इथं मसाला चांगला परतून झाला, हे पण बारीक झाले. आता मी ही टाकून घेते ह्याच्यात, कडेत बसते का नाही काय माहित. आता ह्यावाल्या बघू झाले छान बारीक. कुठं कुठं तरी गाजर असेल. तर बघा होता छान टाकून घेतले की मसाला मी सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. मटर कधी टाकायचं? कुठलं मटर? बटर टाकायचं. आता मी आधी बी टाकले की मग असं कांदा नसताना बटर टाकले आणि आता बी टाकायचं. आता ही बी पाणी काढून घेतले ना शिजलेलं, ती ह्याच्यात ओतून घेणार. हे शिजलं ना आता तरी दिसत नाही, पण कमी गॅसवर शिजलं ना छान तरी येते. तुम्ही कलर ही बी वापरू शकता, म्हणजे लई जास्त असा कलर यायचा असेल तर. आता आम्ही काही घरगुती खाणार आहे त्यामुळे आम्हाला कलर ही मी काही वापरलेला नाही. फायनली माझी भाजी तयार झाली पूर्ण. आणि इकडे बघू शकता पाव पण सगळं भाजून झालेत, सगळं झालंय स्वयंपाक बनवून. चपात्या पण बनवून झालेत. चपात्या ही मी इकडे नेऊन ठेवलेत. आणि मोक्ष कसा बसलाय जेवायची वाट बघत. ताट खाली ठेवू आणि नीट बस, सरळ मांडी घालून बस. पालती मांडी नको घालू. वर दिसवायचं, खाली दिसलं का परत बोलायला लागली वर बघायला. असू ते मोक्ष तुझ्याकडे, कुणाकडे तरी आहे ना. होतोय का कांदा चिरून वर तुमचा? तर फायनली असली दोनच तात आहे ती, दोघांनाच भेटते. मग त्या काय होत, व्हिडिओ काढते ते माझ्या खात्यात. तो काय होत, कसले घाण कमेंट येते ते बघतो आता. त्याच्यातला एक घास खाल्ला म्हणून म्हणतोय, कसले घाण कमेंट येते ते बघा. थोडं थोडं खाणार मला माहित होत. आज ना तू खाणार नाही म्हणतो. बाहेर दिसतय त्याला भूक लागली कवाची. बाहेर दिसतय छान झाली की बाबा. आपलं शेती मला बी घेते की बाबा. मोक्षात म्हणणं श्रीखंड आणाय पाहिजे होत. कशाला? म्हणजे अजून मज्जा आली असती. हो येसो मोक्ष जेवण दिले. आता झालंय सांगा. मस्त झालंय. कस झालंय? छान ना? छान आहे का? नाही पाहिजे होत ना, मी म्हणलं होत लिंबू पाहिजे. लिंबूच तेवढं कमी. छान झालंय का? व्हिडिओ काढायचा. खाऊन दाखव कस लागत. माझ्या बी चॅनेलला म्हणायचं, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा. कस 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 कमेंट कसले येते ते म्हणणार पोरगा. आम्हाला वाटत किती हुशार आहे, गरीब आहे. तर बघा फायनली आता सगळ्यांना जेवायला दिले, छान झाली भाजी. आता मी पण घेते जेवाय. कस झाली सांगा? मी व्हिडिओचा इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. असं चॅनलला कनेक्ट राहा. खूप साऱ्या प्रेम द्या, खूप सारे आशीर्वाद द्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. बाय बाय. चला बाय.